म्हणालो होतो की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असताना जे आरक्षण आहे टिकाऊ द्यायचं असेल तर त्यांचंही ताट वेगळं असलं पाहिजे. हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आहे. आणि त्याच्यावरचं असणारा दोन त्याच्यावरचे असणारे दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसीनं फसवावं अण्णा मराठा समाजाला फसवावं. दिसतंय ना त्याच्यामध्ये हे मागच्याच निवडणुकीमध्ये मी असणारा सजेशन असं माझं सुचावा असा होता की राजकीय सत्ता ही सार्वत्रिक झाली तर समाजामधला सलोखा हा सर कायम राहतो. राजकीय सत्ता ही जर सार्वत्रिक झाली नाही आणि ती फक्त असणाऱ्या काही कुटुंबांपुरती मर्यादित राहिली तर मग सामाजिक सलोखा बिघडायला सुरुवात होतो हे आपण आता पाहतो. बीसीडी बीजेपी असताना हा सुवर्ण मंत्राव काढायला तयार आहे का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघेही इथलं असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का? तर मी असं म्हणेन नाही. दोघांनाही एकमेकांशी भिडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे. त्याला कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवलं गेलं पाहिजे. पक्षाची सत्ता यायची असेल तर मग सलोखेची भाषा होते. हा मला वाटतं मूलभूत फरक आहे तो आपण असं लक्षात घेतला पाहिजे. ते माझ्या मागच्या निवडणुकीचं बोलत असाल तर मागच्या निवडणुकीत असताना जरांगी पाटील आणि ओबीसी दोघेही आपण बघितलं तर संविधान वाचलं तर आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणार. तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागला. आता कोण थांबू शकतं? आम्ही की महाविकास आघाडी? जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे गेलाही बसू शकतो. म्हणून मी असे म्हणालो ना की बेसिकली भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असणारा जनसंघ याच्या अगोदरचा असणारा हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी आरएसएस यांनी संविधानामध्ये आरक्षण याच अंतर्भूत असणारं जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूळ गाभा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा. त्यावेळेस हिंदू महासभा आणि आरएसएस या दोघांनीही असं संविधानामध्ये आरक्षण असता का म्हणे ही ठामपणे भूमिका घेतली. तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की 405 संविधान बदला अशी असताना परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने. हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दादा, या आंदोलनामुळे अनेक बड्या नेत्यांची गोष्टी झालेली आहे आणि बडे नेते एका आंदोलनाला धावत आले मात्र या ठिकाणी तयार नाही आणि लोकसभेचे निकाल फक्त जास्त आरक्षण झाले तर राजकीय नेते तिथे गेले तर फायदा होईल का तिथे गेलं तर फायदा होईल याची गणित मानली जात आहे दोन्ही आंदोलनात. ते मी मगाशी म्हणालो ना की त्याच्यामध्ये की कुटुंबाची सत्ता की सार्वत्रिक सत्ता या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता. मी जरांगी पाटलांच्याही आंदोलनाला तिथे असताना भेटलो होतो कारण का मलाही दिसत होतं की कुटुंब
कुटुंबाची सत्ता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या परिवर्तनावरती चळवळी जी आहेत याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत पुन्हा इतिहासाला आपल्याला कुटुंबशाहीच वाढली असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे ज्याला ज्याला कुटुंबशाही पाहिजे तो या आंदोलनाला म्हणजे इथे सहानुभूती दाखवणार नाही, भेटही देणार नाही अशी परिस्थिती आहे. आता मी बोलल्यामुळे